आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले. मुंबईतही आढावा बैठका सुरू झाल्या आणि दक्षिण मुंबईत ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांविरोधात भाजपकडून राहुल नार्वेकर मैदानात उतरू शकतात. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मला उमेदवारी देण्याचा अधिकार हा माझ्या पक्ष प्रमुखांचा आहे. अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेघ आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी 6 महिन्यांचा वेळ आहे, मात्र आतापासून ठाकरे गट आणि भाजपचे नेते आमने सामने आले. शेलारांनी तर दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंतांचा पराभव अटळ असल्याचा दावा केलाय. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांविरोधात भाजप विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबेचे आमदार राहुल नार्वेकरांना मैदानात उतरवू शकते. उद्धव ठाकरेंनीही नुकताच दक्षिण मुंबई लोकसभेचा आढावा घेतला, ज्यात उद्धव ठाकरे म्हणाले की 2019 मध्ये दक्षिण मुंबईत आपण जिंकलो, 2024 मध्येही ही जागा आपल्याकडेच राहील. खासदार अरविंद सावंतच उमेदवार असतील, त्यामुळे कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच जोमाने मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्यात. प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी असे प्रयत्न करत असतो, फक्त नवीन काय तर भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी अशी आहे या जगात देशामध्ये की जी 365 दिवस इलेक्शन मोडवर असते, जनतेच्या प्रश्नांपेक्षाही ते सातत्याने इलेक्शन मोडवर असतात. मला उमेदवारी देण्याचा अधिकार हा माझ्या पक्ष प्रमुखांचा आहे. आम्ही आता इंडिया गठबंधन महाविकास आघाडी आमची, त्या विकास आघाडीचे उमेदवार माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, माननीय शरद पवार साहेब, के राहुल गांधीजी हे सगळेजण त्या प्रतिनिधित्व करून ते उमेदवार जाहीर करतील. अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेघ आहे. गेल्या वेळेला आमच्या मेहरबानीने ते जिंकले, त्यांचं कर्तृत्व तर नव्हतंच. आज त्यांना मतं मिळवण्यासाठी हीच कबरीवरच्या फेरी मारायला लागतायत आणि म्हणून याकूब मेमनची कबर सजवणाऱ्यांच्या बरोबर बसून अरविंद सावंत मतं मागायला चालले आहेत. आणि म्हणून दक्षिण मुंबईसुद्धा स्वाभिमानी मराठी माणसाची आहे, ती याचा बदला घेईल. पूर्ण मुंबईतला 6 जागा आम्ही जिंकू. आमच्याच मेहरबानीवर अरविंद सावंत जिंकले असं शेलार म्हणतात आणि 2024 मध्ये भाजपचाच खासदार होणार. आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची स्थितीही जरा समजून घेऊया. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेच्या जागा येतात. वरळी विधानसभा, शिवडी विधानसभा, भायखळा विधानसभा, मलबार हिल विधानसभा, कुलाबा विधानसभा, मुंबादेवी विधानसभा. यापैकी वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत, शिवडीतून ठाकरे गटाचेच अजय चौधरी आमदार आहेत, भायखळ्यातून शिंदे गटाच्या यामिनी जाधव आमदार आहेत, मलबार हिल मधून भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत, कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर आमदार आहेत, मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल आमदार आहेत. म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडे 3-3 मतदारसंघ आहेत. याचाच अर्थ दक्षिण मुंबईची लढाई काट्याची असेल. 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती असताना शिवसेनेकडून अरविंद सावंत उमेदवार होते, त्यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. अरविंद सावंतांना 4,21,937 मतं मिळाली तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 3,21,870 मतं मिळाली. जवळपास 1,67,000 मतांनी अरविंद सावंतांचा विजय झाला. दक्षिण मुंबईतील मतांचा विचार केला तर मराठी, गुजराती, जैन, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आहेत, पण मराठी मतदारांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे राहुल नार्वेकरांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे. राहुल नार्वेकर अभ्यासूही आहेत आणि आक्रमकही. नुकतीच तशी झलक कुलाबा कोळीवाड्यात दिसली. विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या नार्वेकरांना स्थानिकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी विश्वासात घेण्यास सांगितले, त्यावर नार्वेकर भडकले. हे बघा, माझ्यावर दुटप्पीपणा कधी करू नका. मी लोकांमध्ये उभा राहणारा माणूस आहे, धरणं निवडणुका लढत नाही आणि 5 निवडणुका लढून 5 वर्षानंतर तोंड दाखवणारा नाहीये. ज्याच्या पाठी उभा राहिलात ना निवडणुकीला आणि 5 वर्ष असं जाऊन भँड्राला बसल्यास त्याला विचारा. माझ्यावर काम करायचं, सरळ काम करायचं, छक्के पंजे माझ्यावर चालत नाहीत. माझ्याकडे खूप काय करण्यासारखं आहे, मी शांत बसतो, त्याचा मतलब वेगळा घेऊ नका. चला महाविकास आघाडी असल्यामुळे अरविंद सावंतांना त्या ठिकाणी काँग्रेसचे जे नेते आहेत तिथले देवळाजी, त्यांच्यामुळे आणि बाकी मुस्लिम समाज जो आता उद्धव साहेबांना खूप ॲप्रिशिएबल झाला, तर त्या दृष्टिकोनातून
किती जण राहिला. आणि आत्ता जे काही सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत पण जे काही नार्वेकर बोलला म्हणजे दाखवलं त्याने मी असं काय म्हणून मी पाहू आणि ते जी मगरुरी आलेली आहे त्या मगरुरीने त्याला कोणीच मतदान करणार नाही. जे काही आता कुलाबा मतदारसंघात त्याचं मतदारसंघ आहे तिथे सुद्धा अधिकारी पण ऐकत नाही त्याचा. अर्थात यावेळीही नार्वेकरांनी वांद्र्याला उल्लेख करत ठाकरेंनाच टोला लगावला. आता त्यांच्यात आणि अरविंद सावंतांमध्ये लोकसभेसाठी सामना होतो का हे दिसेलच. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.